आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। देवळा शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला। शिवतीर्थावर आयोजित विविध कार्यक्रमांनी शिवप्रेमी मंत्रमुग्ध। भगव्या पताका, भगवे ध्वज, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांची गाथा असणारे पोवाडे, भाषणे, ढोल ताशांचा गजर, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य, भूमिपुत्रांचा गौरव आणि जय भवानी जय शिवाजीचा जय घोष अशा मंतरलेल्या वातावरणात देवळा शहरात शिवजयंती यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली आहे। दिवसभर वातावरण मंतरलेले होते। हा उत्साह रात्रीपर्यंत टिकून होता। देवळा शहर व परिसर भगवेमय झाले होते। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने देवळा येथील शिवस्मारक अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सवानिमित्त पुष्प सजावट करण्यात आली। मध्यरात्री रात्री 12 वाजता शिवतीर्थावर महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली आहे। देवळा शहराच्या इतिहास प्रथम इतक्या भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवप्रेमींमध्ये एक नव चैतन्य संचारले होते। महिला माता भगिनींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। प्रत्येकाने फेटे परिधान केले होते। शिवजयंती उत्सवास यंदा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य सादर केलं। शहरात ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत बाल शिवरायांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झाले होते। शोभायात्रेत विविध चित्ररथ सहभागी झाले होते। त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी आमदार सुधीर तांबे, भाजपचे गटनेते संभाजी आहेर, जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर, नगराध्यक्ष भारती आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, डॉक्टर प्रशांत निकम, भगवान आहेर, अतुल पवार, अशोक आहेर, योगेश आहेर, भाऊसाहेब आहेर, मनोज आहेर, दिलीप आहेर, डॉक्टर ललित मेतकर, कैलास पवार, किशोर आहेर आदींसह देवळा शहर व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता महादुमोरे, देवळा। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।